अशा शब्दात त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नाही असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिले, बघूया ते याविषयी काय म्हणाले। तोडफोड करणे ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही, आम्ही कधी तोडफोड करत नाही। काल जे काही स्टेटमेंट श्री प्रसाद लाड यांचं झालं, कोट केलं गेलं किंवा ते जे काही बोलले असतील, त्यांनी तात्काळ एका व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टेटमेंट देऊन त्यात क्लॅरिफाय केलेलं आहे, त्यामुळे आमच्याकरता हा विषय संपलेला आहे। की पुन्हा एकदा सांगतो, तोडफोड करणं ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही। आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, कोणी अंगावर आला तर त्याला सोडतही नाही, पण आम्ही स्वतःहून कधी कोणाच्या अंगावर जात नाही, ती आमची संस्कृती नाही। याच्यावरच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच, पण थेट जातोय मुंबईत सध्या सुरू असलेल्या वरळीतल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कार्यक्रमात, भूमिपूजनाच्या कार्यक्रमात, जिथे शरद पवार यांचं भाषण सुरू झालंय। एकाच दृष्टीनं महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस आहे। 1 ऑगस्ट 1915 नंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे सूत्र देशाला सांगण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे लोकांची टिकांची आपल्याला आठवण होते। ज्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होतो आहे, एकेकाचा गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा हा परिसर, त्या गिरणीमध्ये राबणारा प्रत्येक कामगार देशाच्या साठी त्याचे एकच उदाहरण होती, महाराष्ट्राच्यासाठी फळ्यांची किंमत द्यायला तयार असतो। आणि याचं एकच उदाहरण मुद्दा मी सांगतो आपल्याला, लोकांनी टिळकांना ज्यावेळेला अटक केली, त्या या संपूर्ण गिरणगावामध्ये काही दिवस पूर्णपणानं बंद पाळला गेला। आणि ब्रिटिशांना कष्टकऱ्यांची शक्ती काय याचं दर्शन त्या काळामध्ये घडवलं होतं। आणि आजचा हा दुसरा दिवस आणखी महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र जागा करण्याच्या संबंधी जी कामगिरी केली, ते अण्णाभाऊ साठे यांचे स्मरण करण्याच्या संबंधीचा दिवस आहे। मला आठवतं आहे की त्या काळामध्ये अण्णाभाऊंची गाणी आम्ही अनेक ऐकली, माझी महिना गावाकडं राहिली हे त्यांचं काव्य हे घराघरात म्हणजे जात असे या सगळ्या भागामध्ये, ते अण्णाभाऊंचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे। आणि या दिवशी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतो, आणि इकडं महाराष्ट्रावर काही ना काहीतरी संकटासाठी येतात। एक मोठं अतिवृष्टीचं संकट आलं, हजारो घरं फाडली, हजारो घरातलं पाणी शिरलं, होतं नव्हतं ते वाहून गेलं, खराब झालं, पण एक गोष्ट चांगली आहे की या संकटातसुद्धा मात करण्याच्या संबंधीची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली, आणि त्यातून आज या पुनर्वसनाच्या संबंधीची कामगिरी सुरू झाली। आणि म्हणून एका बाजूनं या पूरग्रस्त भागातल्या घराची बांधणी करणं हे आव्हान आहे, आणि दुसऱ्या बाजूनं जर फस गेले 100 वर्ष या मुंबईमध्ये कष्ट करून महाराष्ट्राला देशाला आर्थिक शक्ती देण्याच्या संबंधीचीसाठी ज्यांनी घाम गाळला, त्या सगळ्या कष्टकऱ्यांचा निवाऱ्याचा प्रश्न ही सोडवण्याच्या दृष्टीनं आज महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते होतं आहे। हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक भाग आहे। हा सगळा परिसर याचा इतिहास या एका ग्रंथाच्या मार्फत प्रसिद्ध केला आहे। गमत होती की या सगळ्या विधी चाळ आणि या परिसरामध्ये एका दृष्टीनं देशाचाच इतिहास घडला। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं, ज्यांनी या देशाच्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला आणि लोकशाही पद्धतीनंच हा देश चालेल या फरकाच्या घटनेच्या द्वारे सूत्र त्यांनी दिलं, त्या बाबासाहेबांचं स्मरण करतो।
परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करण्याचं काम करणारे प्रबोधनकार ठाकरे त्यांचंही वास्तव्य या परिसरामध्ये निरांदा चाळीमध्ये एकेकाळी होतं. अण्णाभाऊ साठेंचंही होतं. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीमध्ये ज्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली ते काँग्रेस चिफात अमृत डांगे यांचाही परिसर या भागामध्ये होता. आणि महाराष्ट्राच्या निर्मितीच्यासाठी सवन महाराष्ट्र जागृत करण्याच्या संबंधीची कामगिरी करण्याच्यामध्ये जसं आचार्य अत्र्यांच्या नवयुग आणि मराठ्यांनी कामगिरी केली त्या आचार्य अत्र्यांचंही वास्तव या परिसरामध्ये होतं. आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक माणसाला महाराष्ट्राच्या संबंधी जागा करण्याचं काम ज्या आपल्या दफावर आणि पहाजे आवाजावर ज्यांनी केलं ते काँग्रेस अहमद शेख हे या परिसरामध्ये होते. आणि मला आठवत आहे की त्यांनी दफावून एकदा गायला सुरुवात केली आणि डोंगरी शेत माझं ग फिरू कुठं हे त्याचं गाणं म्हणजे महाराष्ट्राच्या खेड्याफाड्यातल्या शेतकऱ्यांचं स्मरण आणि कष्टकऱ्यांचंही स्मरण आणि या सगळ्यांचं योगदान याचा इतिहास हे अमरसर त्या ठिकाणी मानला जायचे. हा सगळा परिसर एका दृष्टीनं महाराष्ट्राच्या ऐतिहासा आणि सांस्कृतिक हिताचा ठसा व्यक्त करणारा आहे. या ठिकाणी कोकणातले लोक राहतात, या ठिकाणी घाटावरचे लोक राहतात. घाट आणि घाटाखालच्या दोन्ही लोकांना एकसंघ करण्याचं काम आज या परिसरामध्ये केलं जातं आहे. आणि मला आनंद आहे की त्यामध्ये या चालींच्यामध्ये काही बदल केले पाहिजेत, अधिक सुविधा दिल्या पाहिजेत, मालकी हक्क दिला पाहिजेत. या सगळ्या मागण्या आज आपले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्याहीपेक्षा त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यामुळे या ठिकाणी होऊ शकलेल्या. आज या ठिकाणी या चाली आज न उद्या जाणार, या ठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहणार. माझी एकच विनंती आहे की या 20 मजली 30 मजली इमारती उभ्या राहतील पण यातला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका. अनेक ठिकाणी मी बघतो आज गिरणगावामध्ये लालबागमध्ये आणि त्या परिसरामध्ये एकेकाळी आम्ही सकाळी उठल्याच्या नंतर जात असताना गिरणीचा भोंगा वाजल्याच्या नंतर हातात दसम्या घेऊन कामात जाणारा कामगार हा त्या ठिकाणी बघायला मिळत होता. आज त्या गिरण्या बंद झाल्या, ते भोंगे बंद झाले आणि त्या ठिकाणी 40 मजले 35 मजले या सगळ्या इमारती आहेत. आणि जो कामगार त्या ठिकाणी भोंगा वाजल्याच्या नंतर घाम गाळायला जात होता त्या कामगाराला त्या 50 मजल्या 40 मजल्या इमारतीत कुठं जागा आहे असं दिसत नाही आहे. आणि अनेक ठिकाणी लोकांनी हेच केलं. आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की त्यांची खुली होती वडिलांची आजोबांची विकली आणि तिकडं ठाण्याला गेले. ठीक आहे, ते ठाण्याला तरी गेले पण या सगळ्या इमारतीमध्ये तुम्हाला अतिशय चांगली जागा देतात मुख्यमंत्री. ते जे पहिलं जे घर तुमचं होतं 150-200 फुटाचं ते आता 500 फुटाचं होणार आहे आणि त्यामुळं अधिक सवलती त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं ही जी प्रॉपर्टी आहे तुमच्या कष्टाचा हा ठेवा आहे तो ठेवा कृपा करून विकू नका. तुमच्या पुढच्या फिरील ठेवा त्या ठिकाणचा मराठी चक्का हा घालू नका. त्या ठिकाणी मराठी आवाज हा दिसला पाहिजे, तिकडा पाहिजे आणि ती खबरदारी जुळी घ्या. एवढीच माझ्यासारख्याची विनंती की आपल्या सगळ्यांना इतिहास निर्माण करणारे लोक या भागातून तयार झाले, कष्टकऱ्यांच्यातून तयार झाले. कोणाकोणाची नावं सांगायची, एकेकाळी सिनेमामध्ये गेल्याच्या नंतर सिनेमा बघायला एक भगवान नावाचे नट अतिशय लोकप्रिय होते, त्यांचंही वास्तव्यचं होतं. आत्ताच क्रिकेटमधलं एक नाव त्यांनी सांगितलं पण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये
जगामध्ये ज्यांनी नाव केलं ते सुनील गावस्कर यांचंही वास्तव्य या परिसरामध्ये होतं, पु ल देशपांडेंचं वास्तव्य या ठिकाणी होतं, अनेकांचे वास्तव्य या ठिकाणी होऊन महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास या विडीडी चाळीच्या परिसरामध्ये झालेला आहे आणि त्या चाळींचा तो इतिहास आपल्याला जतन करायचा आहे, पूजन यायचं आहे, महाराष्ट्राला मोठं करायचं आहे आणि देशाला मोठं करायला महाराष्ट्र नेहमी मजबूतीनं उभा राहतो हे इतिहास तयार करायचा आहे आणि त्यासाठी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे. या दिवसातून या नव्या प्रकल्पाची सुरुवात होते त्या होता मला मनापासूनचा आनंद आहे. मी मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, या विभागाचे प्रतिनिधी आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्राचे सगळे अधिकारी या सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो आणि माझी रजा घेतो. बीडीडीवासियांची स्वप्नपूर्ती होती आणि त्या संदर्भातला एक महत्त्वाचा कार्यक्रमाचा मुंबईमध्ये होतो आणि या चाळीचं रुपडं आता पालटणार. इतिहास जिथे निर्माण झाला तो ठेवा कायम राहावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अनेक दिग्गजचं वास्तव्य इथे होतं अशा सगळ्या आठवणींना आता शरद पवार यांसारख्या राजकारणातल्या धुरीणानं या सगळ्या आठवणींना आता एकीकडे उजाळा दिलाय. पुन्हा एकदा कार्यक्रमात जाऊयात. मार्गदर्शन करतील